नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र संदीप खिरे. आपण सकाळी निमगाव येथे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील बाजूला आहे ना, जे अक्का जगताप यांचं घरी आहे ना, आपण सकाळी रेस्क्यू केला होता बिनविशारी वर्गातला कावड्या जातीचा साप. आता परत त्यांचा फोन आलेला आहे, कारण घराचं काम चालू आहे इथं जुन्या घराच्या याच्यामध्ये. सकाळी आपल्याला बिनविशारी वर्गातला कावड्या जातीतला साप आढळला होता, तो आपण रेस्क्यू केला होता. आता परत त्यांचा फोन आला तर इथं अजून एक दुसरा साप बघितला आहे तिने. घराचं काम चालू आहे त्यांच्या. सकाळी आपण तिथं भिंतीवरच रेस्क्यू केला. एक अजून एक करू परत. हे पाहिलं तारावाचे ना, हा ते ते जुनं आहे ना मातीच. खाली नाही ना, तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात परत तिथंच अशाच ठिकाणी कोपऱ्यामध्ये बिनविशारी वर्गातला कावड्या जातीतला साप आहे. सकाळी पण एक रेस्क्यू केलेला आपण बॉटलमध्ये ठेवला होता सकाळी म्हणजे दुपारीच. तर परत एक रेस्क्यू करू व्यवस्थितपणे, त्याला रेस्क्यू करू आणि पर्यावरणामध्ये सोडून देऊ. बघू शकतो कशा प्रकारे. जसं जसं तुम्ही काम करताय ना, काढ चालले जुने ना. हो पार होती ना द्या, याच्यातून घातली का ते लगेच मला. मित्रांनो बघू शकता खिंडू आहे, हे सकाळी पकडलं बोट होत. गडबडी आपण मध्ये येईल झोपेतून सुटून येईल तो. बाकी मग आपण व्यवस्थित त्याने त्याला रेस्क्यू केलेला आहे, तर त्याला पाडण्यावरणामध्ये व्यवस्थित रेस्क्यू झाला. घरच्या लगेच बाकीचे काम करताय ते. अजून आहे ना ते अंडे आहे ना सापडते ना.
मित्रांनो तुम्ही बघू शकता बिनविषारी वर्गातले कावड्या जातीला साप आहे. जास्त जास्त प्रमाणात मानवस्तीमध्ये आढळतात. आता हे घराचं काम चालू आहे ना, तर तिथं दोन्ही पण सापडले, म्हणजे अंड्याची टरकल आपल्या तिथं यांच्या सापाच्या अंड्याची टरकल पण सापडले तिथं. तर एक आधी आपण सकाळी दुपारी रेस्क्यू केला होता उन्हामध्ये त्या, पण उन्हामध्ये आपण काही साप पकडल्यानंतर आपण उन्हामध्ये काही साप रिलीज करत नाही. जेव्हा संध्याकाळी गारवा होईल ना त्यावेळेस आपण रिलीज करत असतो. आता दोन्हीला संध्याकाळी आपण व्यवस्थितपणे त्यांच्या नॅचरल त्यामध्ये सोडून देऊ. हे कामगार आहे, काम चालू असताना ते पाड्याचं काम चालू आहे, तर त्यांना दिसला ते दिवस सापाला मार न मारता त्यांच्या मालकाला सांगितलं. आकाश जगताप आपले मित्र आहे, वर्गमित्र पण आहे, त्यांना फोन करून त्यांनी सांगितलं. त्यांनी आपल्याला तुरंत फोन केल्यानंतर आज आपण दोन्ही सापाला व्यवस्थितपणे रेस्क्यू करू केलेलं आहे. दोन्ही सापाला त्यांनी जीवदान पण दिलं, त्यांच्या मनापासून आभार. आणि आकाश जगताप यांच्या आकाश जगताप त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. साप वाचवल्याबद्दल झालं ना. एक निघला, कशा प्रकारे चाललं आहे बघू शकतात.